देशाच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे तरीही केंद्र सरकारकडून या क्षेत्राला नेहमी सापत्न भावाची वागणूक दिली जात असल्याचा आक्षेप असतो यंदा मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात सहकार क्षेत्राचा उल्लेख झाला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था सक्षमीकरणासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचा मानस आहे या पार्श्वभूमीवर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले आहेत दिल्ली दरबारी भेट देऊन या क्षेत्रासाठी मदत घेण्याचं नियोजन सुरू आहे देशातील प्रगत राज्यांमध्ये सहकार क्षेत्राचं मोठं जाळं आहे या क्षेत्रातील संस्थांचं कामकाज थेट सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे त्याचं मोठं महत्व आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्राला सापत्न वागणूक दिली जात असल्याची टीका होती यंदा मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सहकारी क्षेत्राचा उल्लेख केला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांना अधिक सक्षम बनवण्यासाठी तसंच त्यांचं कामकाज सुलभरितीनं होण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय सविस्तर आदेश तीन मिलने ची शक्यता है। या पार्श्वभूमीवर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँक आर्थिक संस्था दूध संस्था यासह विविध आस्थापनांच्या संचालकांनी एकत्रित येत पुढील नियोजन सुरू केलंय मल्टीस्टेट सोसायटी असेल बँकांमध्ये समाधानाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आता पुढील टप्पा म्हणून या ठिकाणी मल्टीशेट संस्था या ठिकाणी एकत्रपणे येऊन केंद्र सरकारला आमच्या ज्या आव्हान आहेत समोर समस्या आहेत त्या मांडण्याचा आम्ही नक्की त्या ते ठिकाणी प्रयत्न करू त्याचप्रमाणे त्याचा पाठपुरावासुद्धा करू यासाठी स्थानिक खासदार असतील त्याचप्रमाणे विविध राज्यातील जे खासदार रा आहेत या स संघटनेसंबंधात तर त्यांच्याशी लवकरात लवकर आम्ही भेटून या या जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अर्थसंकल्पाचं दुसरं सत्र मार्च अखेरीस होणार आहे या पार्श्वभूमीवर आतापासून तयारी केल्यास नेमक्या आव्हानांचा अभ्यास करून त्यावरील उपाययोजना जाहीर करणं सोपं जाईल दुसरीकडे विविध सरकारी घोषणा झाल्या तरी त्या सहकारी क्षेत्राला लागू होत नाहीत असं चित्र लॉकडाऊनमध्ये दिसलं त्याबाबतही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे एकूणच या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे सहकारी क्षेत्राला अच्छे दिन येतील असं दिसतंय बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोल माळी